तुमच्या जेवणाची चव अधिक वाढवण्यासाठी फॉलो करा या टिप्स। नमस्कार मंडळी, ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। नंबर 1, नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते। त्या योगे पालकही खाल्ला जातो, नाही तर बरेच मुलं पालक खायला खूप कंटाळा करतात, त्यांना आवडत नाही। नंबर 2, घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी नसेल तर अशा वेळी तुम्ही जर पालक असेल तर तुरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी, भरपूर पालक चिरून घालावा आणि चांगलं शिजू द्या। ही पालकाची झटपट पातळ भाजी तयार होते आणि खायलाही छान टेस्टी लागते, एकदा ट्राय करून पहा। नंबर 3, कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पीठ 1 ते 2 चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ पराठे बनवा, खायला खूप छान लागतात। नंबर 4, कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स 10 ते 15 मिनिटे ठेवा। मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर निथळत ठेवा। आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार होते आणि खायलाही त्याची चव खूप छान लागते। नंबर 5, कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा तांदूळाच्या 1.5 पट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात, भात मोकळा आणि फडफडीत होतो। नंबर 6, गरमागरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे, त्यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात। नंबर 7, काही भाज्या उसळी आणि भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो, अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात, त्याऐवजी 1 चमचाभर तेलात थोडा मसाला घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाही आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो। नंबर 8, पुलाव करताना संत्र्याच्या सालीचं चूर्ण मिसळा, यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।